नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय संध्याकाळी 7:30 वाजता. आम्ही थोडंसं बाहेर जायचं ठरवलेलं दोघांनी पण. आज आहे शनिवार मित्रांनो, श्रावण चालू झाला आहे, तुम्हाला पण माहीत आहे सगळं. मटण वगैरे नॉनव्हेज वगैरे बऱ्यापैकी बंद झाले आणि आपण घरात पण आणू शकत नाही, म्हणजे कोण आणणार आहे ते आणतात, पण आता आपण तरी काय सध्या वर्ज केलं आहे, बघूया किती दिवस. पण ठीक आहे मित्रांनो, प्रिया आणि मी ठरवले की थोडंसं बाहेर जायचं. बाहेर कुठं ते आता तुम्हाला व्हिडिओवरती कायम राहायला की तुमच्या लक्षात येईलच. व्हिडिओवरती कायम राहा आणि बघा आम्ही कुठं चाललो आहे. अजून माझं आवरायचं आहे, प्रिया आवरायला लागली तिचं. आवरल्यानंतर बाकीचा व्हिडिओ बनवतो, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझं आवरले प्रियाच्या, मला वाटते 10 ते 15 मिनटं नंतर आवरायला घेतलं आणि माझं आवरले. आणि नुसतीच हिजी आता केस विंचरून झाले प्रिया, तुझं आवरले सगळं तर ठीक आहे. हिजं पण झाले, आपण बाहेर पडूया. मला वाटते बरोबर 8 वाजलेत आणि अर्धा तास घेतला इन आवरायला. मला आत्ता मी 5 मिनटात सगळं माझं आवरून तयार आहे, वाट बघत बसलोय. घाम आला आहे पण फॅन पण लावला या पावसाळ्यात. तुम्हाला माहिती आहे बरेच दिवस झालं पाऊस नाही आणि आज द्वारा दुपारपासून कोल्हापुरात पाऊस चालू आहे. कोल्हापुरात नाही, सगळीकडे नाही, पण रंकाळ्याच्या भागात तरी पाऊस बऱ्यापैकी चालू होता मगाशी. आणि जरासं गरम पण व्हायला लागले आणि बरेच दिवस झालं कुठं बाहेर पण पडलेलो नाही, त्यामुळे प्रियाला म्हटलं की कुठंतरी जाऊन या, आज सुट्टी पण आहे माझी. तर ठीक आहे, चला घरात जास्त वेळ नाही लावता, निघूया, नाही तर सगळं बंद व्हायचं नाही आम्ही तिथं जायचं. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे इतर रंकाळ्याजवळ आलो आहे, पण पाऊस एवढा आहे की इथं बाहेर थांबणे किंवा बागेत बसणे हे काही शक्य नाही. मला वाटलं पाऊस वगैरे थांबला असेल, मी घरातूनच बोलत होतो त्यामुळे मला वाटलं होतं. आवाज पण तसा काही नव्हता, पण बाहेर आल्यानंतर कळालं पाऊस भरपूर आहे. तशी पण मोठी गाडीच घेऊन आलो तुम्ही, समोरच आहे रंकाळा, पण रंकाळाच्या पलीकडे जायचं होतं जरा खाऊ गल्लीत फिरायला. तुम्हाला पण दाखवायचं होतं तिथला व्ह्यू, पण बाहेर थांबून आता भिजणार सगळं, त्यापेक्षा म्हटलं की घरी जाऊया. पण प्रिया म्हटली की नको, तुझ्या चुलत बहिणीकडे जाऊया. माहीतच जरगनगरमध्ये पाचगावच्या शेजारी माझी एक चुलत बहीण राहते शुभांगी म्हणून, तर तिच्या घरी जातो आहे आम्ही. तिला माहिती नाही, तिला काही फोन वगैरे केलेलं नाही, पण ठीक आहे, तिच्यासाठी पण सरप्राईज. जाऊया चला तर तिच्या घरी. नुसतंच आलं आहे, मला वाटतं 5 मिनटं पण झालेली नाहीत अजून. आणि मिस्टर भाऊजी आमचे गेलेत, दाजी गेलेत आमचे कामावरती. मला वाटते 9:00 सुट्टी होते ना तिची, 9 वाजता सुट्टी होती. इथं घरात यायला 1:15 तरी वाजतात. ठीक आहे, तोपर्यंत थोडंसं बसतो आणि काय मग चहा वगैरे ठेवतो म्हणण्यासाठी पण नाही. तुम्हाला माहिती आहे मी चहा वगैरे काही घेत नाही, त्यामुळं काय आता थोडंसं बसतो. पाऊस कमी आला की झालं. ठीक आहे, तिचा आवरायला लागले रे, आम्ही टी व्ही बघत बसलो. मित्रांनो, बहिणीच्या घरातून आता जस्टच घरात आले, बरोबर 11 वाजले, 1-5 मिनिटं कमी आहे. आणि अजून हातपाय पण दुखलेले नाही, येऊन नुसतंच बसलोय. आणि म्हटलं की लागलंच व्हिडिओ करूया, त्याचा एड पण करूया, कारण की 11 वाजलेत आता काय करायचं व्हिडिओ. बहीण पण जेव बनत होती, पण जेवलो वगैरे काही नाही मी, प्रियाने पण काही नाही खाल्लं. पण आता बघू, जेवली तर जेवली, नाही तर मग झोपून टाकू. आणि मग काय दाखवण्यासारखं नाही, दाजी पण आमचं जरा लेट आलं 9:30 वाजता. आणि मला व्हिडिओ करायचा होता घरातला, पण घरातला व्हिडिओ पण करायचा होता, पण झालं काय माहिती आहे, बोलत बसलेलो आणि बोलता बोलता कधी घरातून बाहेर पडलो, काही लक्षात आलं नाही. ते व्हिडिओ करायचा पण काही लक्षात आलं नाही, त्यामुळे व्हिडिओ करायचा राहून गेला. मग म्हटलं घरात येऊनच राहिलेला व्हिडिओ आहे, तो एंड करूया, नाही तर एंड करूया ना व्हिडिओचा. तर ठीक आहे, तर ठीक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा इथंच एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला आमचा सांगा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत